एकीकडे राज्यात निर्माण झालेल्या नवीन समीकरणांमुळे लोकसभेसाठी कोणता मतदारसंघ कुणाकडे जाणार असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे. नागपूरमध्ये आलेल्या उदयनराजे यांना पत्रकारांनी साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचं विचारताच उदयनराजे यांनी त्याला उत्तर दिलं आहे. त्यामुळे साताऱ्यात पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे अशी लढत होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे अजित पवारांनी या मतदारसंघावर डावा ठोकला असताना आता उदयनराजेंनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीमध्ये या मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू झाली आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे. सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे, तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय? बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा. ते वयानी म्हणजे मोठे तर आहेतच, एक वडील झाली व्यक्तिमत्व तर आहे, ते आहेतच. त्यामुळं आव्हान जीवन म्हणण्यापेक्षा मी काय त्याबद्दल माझी इच्छा तुमची, मी उलटं विचारतो तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही. पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादाकडून? नाही नाही, एक लक्षात घ्या, पण जर बारकाईने जर विचार केला तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं केवळ मोदीजींच नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं. डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या नागपूरच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नितीन गडकरीजी आहेत, देवेंद्रजी आहेत, सुधीर भाऊ आहेत, ह्या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर एवढं डेव्हलपमेंट झालं आहे. केवळ नागपूर जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि त्यामुळं दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. उदयनराजे सलग 3 वेळा राष्ट्रवादीचे खासदार राहिलेत, पण 2019 त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत खासदारकीचा राजीनामा दिला आणि लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. पण याच निवडणुकीत शरद पवारांनी भर पावसात ऐतिहासिक सभा घेत निकाल फिरवला आणि श्रीनिवास पाटील विजयी झाले. त्यामुळे आता महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपकडेच राहिली तर उदयनराजेंनी पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. म्हणून लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या साताऱ्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल.